आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी, अत्यंत महत्त्वाचा हा विषय आपण घेतला आहे आणि त्याचं उत्तर पण मी प्रत्येक वेळेला देऊन राहिलेलो आहे. आणि ते उत्तर म्हणजे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे हे प्रत्येक माणसाने सतत स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्येच खरं शहाणपण आहे, ह्याच्यामध्ये खरं शहाणपण आहे. आणि म्हणून शहाणपण हा विषय आपण त्याच्या जोडीला घेतला किंवा नेमकं शहाणपण कशामध्ये आहे, नेमकं आपण काय केलं पाहिजे, शहाणपण कशातून निर्माण होतं किंवा आपण ज्याला शुभनियती असं म्हणतो की जे शहाणपणाची परिणिती असते ती शुभनियती कशातून निर्माण होते, तर जीवनविद्येने असं सांगितलं की हे जे शुभनियती शुभनियती आपण ज्याला म्हणतो ती आपल्या शुभचिंतनातून, शुभ इच्छा करण्यातून, शुभ बोलण्यातून आणि शुभ करण्यातून शुभनियती निर्माण होते. आणि म्हणून पहिली गोष्ट आपण घेतली म्हणजे शुभचिंतन, की शुभचिंतनातून शुभनियती निर्माण होते हे पहिलं लक्षात ठेवायचं. जी नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते असं आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये शुभनियती आपल्या सुखाला कारणीभूत ठरते आणि अशुभनियती आपल्या दुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून ही जी शुभनियती आहे ती जर आपल्याला निर्माण करायची असेल तर पहिली स्टेप आणि अत्यंत महत्त्वाची फर्स्ट अँड फॉरमोस्ट इंग्लिशमध्ये त्याचं वर्णन करता येईल की अत्यंत महत्त्वाची पहिली स्टेप पण महत्त्वाची म्हणजे चिंतन. की चिंतन आपण जीवनभर करतच असतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत चिंतन आपलं चाललेलंच असतं. चिंतन चालत राहणं आणि चिंतन करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. माणसं जवळजवळ सर्व माणसं चिंतन करत नसतात तर त्यांचं चिंतन चाललेलं असतं आणि हे चिंतन सहज चाललेलं असतं. मग ते चिंतारूप असेल किंवा चिंतनरूप असेल, ते भूतकाळातलं चिंतन असेल, भविष्याची चिंता असेल, पण चिंतन हे त्यांचं सतत चाललेलं असतं. आणि हे चाललेलं चिंतन होऊन राहिलेलं आहे हे सुद्धा माणसाला कळत नाही, इतका तो त्या चिंतनाशी एकरूप झालेला असतो. पण आपण जे अनिष्ट चिंतन करतो, चिंतन दोन प्रकारचं, एक इष्ट चिंतन आणि एक अनिष्ट चिंतन. आपण जे अनिष्ट चिंतन करतो त्याच्यातून अनिष्ट नियती निर्माण होते आणि हे जे अनिष्ट चिंतन करतो त्याच्यातून आपण सर्व दुःखाला, आपत्ती विपत्ती संकट रोग ह्या सर्व गोष्टीला आपण आमंत्रण देतो. तुम्हाला जर भोगी व्हायचं असेल तर भोगाचं चिंतन करा, तुम्हाला जर रोगी व्हायचं असेल तर रोगाचं चिंतन करा, तुम्हाला योगी व्हायचं असेल तर देवाचं चिंतन करा, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर पैशाचं चिंतन करा, तुम्हाला जर भूत व्हायचं असेल तर भूताचं चिंतन करा. म्हणजे तुम्ही चिंतन ज्याचं कराल ते तुम्ही व्हाल. ॲज यू थिंक सो यू बिकम, हे पहिलं लक्षात ठेवायचं. तुम्ही जे चिंतन कराल त्याप्रमाणे तुम्ही होणार. चिंतन करणं हे तुझ्या हातामध्ये आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देतो आहे, कारण नेमकं आपण हे विसरतो की आपल्या जीवनाचे शिल्पकार आपण आहोत. चिंतन करणं आपल्या हातात आहे, मग ते अनिष्ट चिंतन करायचं का इष्ट चिंतन करायचं हे तू ठरवायचं आहेस आणि त्याप्रमाणे तुला जीवनामध्ये भवितव्य प्राप्त होणार आहे. एवढी गोष्ट तुझ्या ध्यानात आली की चिंतनाचं महत्त्व कळेल. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं मागल्या प्रवचनात की थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड अँझायटी टिअर डाऊन युअर नर्व्ज अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिझिजीज ऑफ ऑल काइंड्स. की आपण जेव्हा दुसऱ्यांचा द्वेष करतो, मत्सर करतो, आपल्या अंतकरणामध्ये भीती निर्माण होते, त्याचं कारण मी सांगितलं पाप तेथे भय. त्यानंतर मी सांगितलं की वरी म्हणजे चिंता करणं, काळजी करणं, अँझायटी म्हणजे काळजी करणं, ह्या गोष्टी आपण ज्यावेळेला सतत करत असतो, नकळत करत असतो, आणि हे करत असताना आपण यू टिअर डाऊन युअर नर्व्ज अँड ग्लँड्स,
की आपल्या शरीरामध्ये जे नर्व्ह्ज अँड ग्लँड्स आहेत ना त्याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि माणसाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे रोग जडतात. आणि म्हणून जगामध्ये आज बघा तुम्ही सर्व ठिकाणी माणसं रोगी आहेत असं आपल्याला सापडतं. ह्याचं कारण का? कोणाला शारीरिक रोग आहेत, कोणाला मानसिक रोग आहेत, त्याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी प्रमुख कारण हे एकमेव कारण आहे असं मी म्हणत नाही, पण प्रमुख कारण त्याच्यामध्ये की आपले विचार ज्यावेळेला बिघडतात त्यावेळेला माणसाच्या जीवनामध्ये ज्या नर्व्ह्ज अँड ग्लँड्स आहेत त्याच्यावर विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की माणसाला शारीरिक आणि मानसिक रोग जडतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपलं हे जे शरीर आहे, शरीर म्हणजे अद्भुत असा एक कारखाना आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ह्या शरीरामध्ये अनंत म्हणजे अक्षरशः अनंत हा शब्द त्या ठिकाणी वापरत इन्फिनिट, आपल्या शरीरामध्ये इन्फिनिट अनंत अशा केमिकल प्रोसेसेस चाललेले असतात, केमिकल ॲक्शन्स असं आपण ज्याला म्हणतो. ह्या केमिकल ॲक्शन्स आपल्या शरीरामध्ये असंख्य केमिकल ॲक्शन्स आपल्या शरीरामध्ये चाललेले असतात आणि ह्या ज्या केमिकल ॲक्शन्स आपल्या शरीरामध्ये चाललेले असतात त्याच्यावर आपल्या विचारांचा परिणाम होत असतो. म्हणून तुमचे विचार जर नेगेटिव्ह असेल, तुमचे विचार जर डिस्ट्रक्टिव्ह असेल, तुमचे विचार जर डिसहार्मोनियस असेल, तुमचे विचार जर अनिष्ट असतील तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या केमिकल ॲक्शन्सवर होतो. शरीरामध्ये ज्या केमिकल ॲक्शन्स चालतात त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो आणि तुम्हाला शारीरिक आणि मानसिक असे रोग प्राप्त होतात. आणि म्हणून आपण बऱ्याच बघा की आपल्याला कोणाला शारीरिक रोग झाले आहे, कोणाला मानसिक रोग झालेले आहेत, कोणाला दोन्ही झालेले आहेत, हे जे आपल्याला सापडतं ह्याचं कारण माणसांचे विचार बिघडलेले असतात, माणसांचे विचार रोगट असतात, माणसांचे विचार हे अनिष्ट असतात आणि म्हणून या सर्व नको त्या गोष्टी माणसाच्या वाट्याला येतात. आणि म्हणून जीवनविद्येने सांगितलं की ॲज यू थिंक सो यू बिकम हा निसर्गाचा नियम आहे. आणि निसर्गाचा नियम हा असा आहे की तो कोणालाही अन्यथा करता येत नाही, बदलता येत नाही. एरवी नियमाला अपवाद असतो असं आपण म्हणतो, पण इथे अपवाद नसतो, इथे नियम म्हणजे नियम. आणि निसर्गाचे नियम हे कोणालाही मोडता येत नाही आणि जर कोणी मोडले तर तो मोडीत निघाल्याशिवाय राहत नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणून निसर्गाचे जे नियम आहेत ते नियम महत्त्वाचे आहेत. आपण आपलं सगळं जे जीवन आहे हे निसर्गाच्या नियमाने बांधिलं आहे, त्या निसर्गाच्या नियमात आपल्याला जीवन जगायचं आहे. जसा कुठलाही खेळ हा त्या नियमात खेळायचा असतो त्याप्रमाणे आपलं हे जीवन आहे हे निसर्गाच्या नियमात आपल्याला जगायचं असतं. आणि हे निसर्गाचे नियम तुम्ही पाळलेत तर तुमची प्रगती होते आणि मोडलेत तर तुमची अधोगती होते. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की निसर्गाचा नियम जे अनेक आहेत त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही जसे विचार कराल त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होईल. आता गंमत अशी आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत तुमचे विचारच चाललेले असतात, तुमचं चिंतनच चाललेलं असतं. आणि हे जे विचार किंवा चिंतन चाललेलं असतं हे अनिष्ट असतं. आणि म्हणून जीवनविद्या सांगते तुम्ही बदला, बदल म्हणजे क्रांती, क्रांती म्हणजे बदल, बदल म्हणजे क्रांती. मग तुमच्या जीवनामध्ये क्रांती व्हायला पाहिजे असेल आणि शांती निर्माण व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला बदल घडवून आणला पाहिजे. आणि बदल काय, जे तुम्ही अनिष्ट चिंतन करता ते इष्ट चिंतन करा, तुम्ही जे वाईट चिंतन करता ते चांगलं चिंतन करा, तुम्ही जे डिसहार्मोनियस चिंतन करता ते हार्मोनियस चिंतन करा, तुम्ही जे डिस्ट्रक्टिव्ह चिंतन करता त्याच्याऐवजी कन्स्ट्रक्टिव्ह चिंतन करा. आणि म्हणून ह्या चिंतनाला महत्त्वाचं फार स्थान आहे. आणि म्हणून आपण जर जीवन बदलायचं असेल तर तुमचं चिंतन, तुमचे विचार तुम्ही बदलले पाहिजे. आता गंमत अशी आहे की आपण म्हणतो माणूस बिघडला, अहो तो माणूस बिघडला हो, बिघडला म्हणजे काय झालं, बिघडला याचा अर्थ असा त्याचे विचार बिघडले आणि विचार बिघडले म्हणून त्याचे उच्चार आणि आचारही बिघडले.
ज्याचे विचार बिघडले त्याचे उच्चार आणि आचारही बिघडले, त्याचं जीवनच बिघडलं. आपण म्हणतो समाज बिघडला. आज आपण सगळं सर्व लोक आज हीच बोंब मारतायत, समाज बिघडला, समाज बिघडला. समाज बिघडला म्हणजे काय? समाजामध्ये जी माणसं आहेत ती माणसं बिघडली. माणसं बिघडली म्हणजे काय? माणसांचे विचार बिघडले. माणसांचे विचार जेव्हा बिघडतात तेव्हा आपण म्हणतो तो माणूस बिघडला, तो समाज बिघडला. आणि माणसाचे विचार बिघडले, समाज बिघडला म्हणजे सर्वांना दुःख प्राप्त होतं, सर्वांच्याच वाट्याला दुःख येतं, त्याच्यातून कोणी सुटत नाही. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की आपण सगळ्यांनी सुखी होऊया. काही मंडळींनी सुखी व्हायचं आणि अनेक लोकांनी दुःखी व्हायचं हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की आपण सगळ्यांनी सुखी होऊया, कारण आपण सगळे सुखी झालो तरच ते शक्य आहे. काही लोक दुःखी आणि काही लोक सुखी तर ते जमणार नाही. आपल्या घरामध्ये 10 माणसं आहेत, त्या 10 माणसापैकी एक माणूस जरी आजारी पडला तरी घराचं स्वास्थ्य बिघडतं. तरी एक माणूस आजारी पडला, 10 पैकी एक माणूस, 9 चांगले धडधाकड आहेत पण एक आजारी पडला तर घराचं स्वास्थ्य बिघडतं. आता इथे आपण समाजामध्ये जर बघितलं, जगामध्ये जर आपण बघितलं तर लाखो मंडळी आज दुःखामध्ये पिचत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये काही माणसं सुखी राहू शकत नाही. ते राहण्याचा जर प्रयत्न करतील तर ते जमणार नाही. जशी फ्रान्समध्ये क्रांती झाली, ती क्रांती का झाली? त्याचं कारण लोकांना भाकरी मिळेना. ती राणी सांगते तुम्हाला भाकरी मिळत नाही तर केक खा. मग त्या राणीला भाकरी आणि केक याच्यातलं फरक माहीत नव्हता. ती राणी सांगते तुम्हाला जर भाकरी मिळत नाही ना मग केक खा. सांगायचा मुद्दा असा, ते राजाही तसलात, राणीही तसलीत, आणि म्हणून फ्रान्समध्ये जी क्रांती झाली त्याचं कारण ते. म्हणून राज्यकर्ते जे आहेत त्यांनी सावध असलं पाहिजे. राज्यकर्ते आहेत त्यांनी सावध असलं पाहिजे की आपण फक्त सुखी झालो आणि बाकीच्यांचं काय वाटेल ते होऊ दे, अशी जर त्यांची धारणा झाली तर त्याचा दुष्परिणाम असा होईल की हे सगळं बुमऱ्यांग होऊन त्यांच्यावर उलटेल एक दिवस, आणि मग त्यांना पश्चाताप करण्याची पाळी. आणि म्हणून फ्रान्समध्ये क्रांती झाली, रशियामध्ये क्रांती झाली, की रशियामध्ये जेव्हा क्रांती झाली तेव्हा रशियाचे जे राज्यकर्ते होते त्यांचं त्यांना लोकांनी फासावर चढवलं. फ्रान्समध्ये क्रांती झाली तेव्हा त्यांचं गिलोटीन करून टाकलं. मला सांगायचा मुद्दा असा की राज्यकर्त्यांनी हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो की इतिहासापासून लोकांनी धडे घेतले पाहिजे, इतिहासापासून शिकलं पाहिजे, इतिहासापासून धडे घेतले पाहिजे. इतिहास शिकायचा कळा कशाला? पाठ करण्यासाठी आणि मार्क्स मिळवण्यासाठी, गुण मिळवण्यासाठी. इतिहास जो शिकायचा असतो त्याचं कारण एकच असतं की इतिहास शिकायचा, त्याच्यापासून शिकायचं आणि आपलं जीवन घडवायचं, राष्ट्राचा इतिहास घडवायचा, आणि त्यासाठी इतिहास शिकायचा असतो हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून थोडी माणसं सुखी आणि अनेक माणसं दुःखी असं गणित असता कामा नाही. जास्तीत जास्त माणसं, सर्व माणसं सुखी झाली पाहिजे असं निदान माणसाने इच्छा तर करावी, निदान चिंतन तर करावं. जीवनविद्या असं सांगते की तुझ्या हातामध्ये काय नाही ना, निदान चिंतन तर करशील, ते तर तुझ्या हातात आहे. देवा सर्वांचं भलं होऊ दे, देवा सर्वांचं भलं होऊ दे, हे चिंतन तर तुला करता येईल. देवा सर्वांची भरभराट होऊ दे, देवा सर्वांना आरोग्य प्राप्त होऊ दे, हे चिंतन तर तुला करता येईल. आता हे करण्यासाठी तुला एक पैसा खर्च नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो हे पै जे तुम्हाला करायला शिकवतात त्याला पैसा खर्च नाही, असं आम्ही नेहमी सांगतो. हे पै तुम्हाला जे करायला शिकवितात त्याला पैसा खर्च नाही. आता चिंतन तुम्ही फक्त बदला, फक्त एवढं चिंतन. आतापर्यंत तुम्ही चिंतन काय केलं? देवा माझं भलं कर, देवा मला अमुक दे, देवा मला तमुक दे, हे तुम्ही देवाजवळ स्वतःसाठी मागत राहिलात. देवाला हे आवडत नाही, लक्षात ठेवा. स्वार्थी माणूस देवाला आवडत नाही. हा स्वतःसाठी मागतो आहे ना, देव म्हणतो हा हरामखोर आहे. देव काय म्हणतो? हा हरामखोर आहे. पण जो सर्वांसाठी मागतो देव म्हणतो हा राम भक्त आहे.
देव म्हणतो हा ईश्वर भक्त आहे, देव म्हणतो हा भगवंताचा भक्त आहे, आणि त्याला सगळं मिळत राहतं. सांगायचा मुद्दा असा की तुम्ही सर्वांचं भलं व्हावं असं चिंतन तर करू शकता. चिंतन करणं हे कठीण गोष्ट नाही, आणि म्हणून चिंतनाचं जे सामर्थ्य आहे ते तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ती गोष्ट म्हणजे अशी, एक राजा होता आणि तो राजा प्रधानाला बरोबर घेऊन राज्यामध्ये फेरफटका मारायचा. दररोजचा त्याचा उपक्रम असायचा की प्रधानाला बरोबर घेऊन तो फेरफटका मारायचा. एकदा अशी गंमत झाली की तो राजा आणि प्रधान चाललेले असताना रस्त्याच्या बाजूला दुकानं असतात, त्यापैकी एक दुकान असं होतं की त्याच्यामध्ये मनुष्य मेल्यानंतर जे काही सामान विकायचं असतं ते सामान विकण्याचं ते दुकान होतं. त्या दुकानाचा जो मालक त्या ठिकाणी बसलेला असायचा आणि राजा आणि प्रधान यांची जी स्वारी तिकडनं जायची, तेव्हा हा म्हणायचा काय, हा दुकानाचा मालक, हा राजा मरेल तर बरं होईल. मग ह्याचं चिंतन बघा, ह्याचं चिंतन काय, राजा मरेल तर बरं होईल. राजा जर मेला तर आपल्याला आपल्या दुकानातलं जे सगळं सामान आहे, त्यामध्ये जे उंची उंची सामान आहे, चंदनाची लाकडं वगैरे वगैरे जे उंची उंची सामान आपल्या दुकानामध्ये आहे, ते राजा मेल्यानंतर ते सगळं संपेल आणि मला भरपूर पैसे मिळेल, असं त्याचं चिंतन चाललेलं असायचं. एक दिवस झाले, दोन दिवस झाले, त्याचं असं चिंतन चाललेलं असताना राजा एक दिवस प्रधानाला म्हणतो, त्यांची फेरफटका चाललेला असताना राजा आपल्या प्रधानाला म्हणतो, अरे हा समोर तो त्या ठिकाणी तो दुकानाचा मालक दिसतो आहे ना, त्या दुकानांदा त्या दुकानदाराकडे पाहिलं रे पाहिलं की माझ्या मनामध्ये चीड निर्माण होते, मला राग त्याचा येतो, मला असं वाटतं की याला चांगले 100 फटके मारावे आणि एक मोजावा, असे 50 फटके मारावे, असा मला राग येतो. तर प्रधान म्हणाले, असं का कारण असं तुम्हाला का वाटतं? ते म्हणजे तेच तर आहे, मला असं का वाटतं हेच मला कळत नाही, तर तुझ्याकडे हे मी कामगिरी देतो. प्रधानाला सांगितलं, प्रधानजी हे तुमचं काम, हे मला का असं वाटतं हे शोधून काढण्याचं काम तुमचं, कारण तुम्ही हुशार आहात. तर प्रधानजी म्हणाले, मला 6 महिन्याची मुदत द्या, 1 वर्षाची मुदत देतो, पण हे कारण मला कळलंच पाहिजे. झालं, प्रधानजी मोठा हुशार, त्यांनी काय केलं, त्यांनी वेश बदलला आणि त्या दुकानदाराच्या शेजारी आपलं एक दुकान टाकलं, दुसरं दुकान टाकलं, आणि मग हा जो दुकानदार त्या दुकानदाराशी या प्रधानजीने मैत्री करायला सुरुवात केली, गोष्टी करायला सुरुवात केली, गप्पा मारायला सुरुवात केली, आणि हळूहळू हळूहळूहळू आणि त्याच्याशी मैत्री केल्यानंतर का असतं, माणसाच्या मनामध्ये जे असतं ना, जे सतत घोळत असतं, ते तोंडातून बाहेर पडल्याशिवाय एक दिवस राहत नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी सांगूनच ठेवलेलं आहे की जे अंतरामध्ये असतं ना ते बाहेर येतं. त्याप्रमाणे हा जो दुकानदार, म्हणजे माणूस मेल्यानंतर जे सामान विकतात त्याचा दुकानाचा मालक, तर हा जो दुकानदार, त्याच्या मनामध्ये नेहमी राजा मारावा राजा मारावा असं वाटायचं, ते त्याच्या मनात जे सतत चाललेलं असायचं, त्यामुळे एक दिवस त्याला असं वाटले कोणाला तरी सांगितल्याशिवाय बरं नाही वाटायचं. म्हणून प्रधानजी वेश पाठवून गेलेला, त्याच्याकडे एक दिवस तो दुकानदार म्हणाला, गप्पा मारता मारता मारता, तुम्हाला मी सांगू का? तो म्हणाला, काय? मला असं वाटतं की हा राजा आहे ना, तो सकाळी फेरफटका मारतो, हा राजा मेला तर बरं होईल. तो म्हणाल, का बुवा, तू मरणार, तू मेला तर तुमचं काय? अहो तसं कसं, म्हणाले, तो राजा जर मेला तर माझ्या दुकानातलं सगळं सामान संपेल. माझ्या दुकानामध्ये जो चंदन बिंदन जी लाकडं आहे ती एरवी कोण घेणार? राजा मेल्यानंतरच लोक घेणार. आणि म्हणून माझ्या दुकानातलं मौल्यवान सामान जे आहे ते संपण्यासाठी आणि मला भरपूर पैसा मिळण्यासाठी राजा मेला तर बरा असं मला मनापासून वाटतं. हा म्हणाले,
प्रधान म्हणाला मला जे पाहिजे ते कारण मिळालं, जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतेच, हा सिद्धांत आहेच, पुन्हा निसर्गाचा नियम, जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतेच, लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट। आणि म्हणून प्रधानजी ताबडतोब राजाकडे गेला, राजा कारण मिळालं, काय मिळालं हे असं असं, त्या दुकानदाराच्या मनामध्ये तू मरावं असं वाटतं। परिणाम असा झाला की तो दुकानदार असं चिंतन करायचा, राजा मरावा, राजा मरावा, राजा मरावा, हे जे दुकानदाराच्या मनामध्ये जे चिंतन चालायचं त्याच्या व्हायब्रेशन्स राजापर्यंत पोचायच्या, त्याच्या व्हायब्रेशन्स म्हणजे स्पंद राजापर्यंत पोचायचे आणि राजावर त्याचा परिणाम व्हायचा। तो परिणाम म्हणजे राजाला त्याच्याबद्दल त्या व्हायब्रेशन बुमरँग व्हायला लागल्या, त्या व्हायब्रेशन बुमरँग झाल्यामुळे त्या राजाला त्याचा राग यायला लागला, क्रोध यायला लागला, शिक्षा करावी असं वाटायला, आणि शेवटी त्या राजाने त्याला बोलवलं त्या दुकानदाराला आणि चांगल्यापैकी 10 फटके मारले आणि पुन्हा असं बोलू नको म्हणून सांगितलं। सांगायचा मुद्दा काय की चिंतन तो करत होता, ते जर त्याने जर चांगलं चिंतन केलं असतं तर राजाने त्याला बक्षीस दिलं असतं, ते जर त्याने चांगलं चिंतन केलं असतं राजाचं, राजा तुझं भलं होऊ दे, तर राजाकडे त्या व्हायब्रेशन गेल्या असत्या आणि त्याने राजाने त्याला बक्षीसही दिलं असतं। पण बक्षीस मिळवायचं का शिक्षा मिळवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। आणि तुझे गोड नाम मुखात खंड